शरद पवारांनी पगडीवरून सुरू केलेलं जातीय राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे. शरद पवारांचं भान सुटलंय किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळलाय अशा शब्दात पवारांवर शरसंधान साधलं गेलंय. पाहूया सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय. शरद पवारांचं भान सुटलंय किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. एक पगडी राजकारण अशा मथळ्याखाली सामनामधून हे भाष्य करण्यात आले. कोरेगाव भीमा दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडलाय. महाराष्ट्राच्या जनतेनं सावध राहायला हवं. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचं अचाट प्रयत्न सुरू आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात महाराष्ट्र पेटला असताना पवार यांनी कॅमेरासमोर येऊन शांततेचं आवाहन केलं नाही. तर दंगलीमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचं वक्तव्य करून भ्रम निर्माण केला. पवारांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न, पण त्यांचं राजकारण महाराष्ट्राचं समाज मन अस्थिर करीत आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.